नमस्कार, मी योगेश गवळी। आज आपल्या मिशन राहतच्या दिवसभराचा अपडेट मी आपल्यासमोर सादर करत आहे। आज दिवसभरामध्ये मला सांगण्यास आनंद होत आहे की जवळपास 3850 लोकांनी आपल्या राहत केंद्रावरती आज भोजनाचा आणि पाण्याचा आस्वाद घेतलेला आहे। ज्यावेळेस एवढ्या दूरनं लोक चालत येतात, सायकलवर येतात, टू व्हीलरवर येतात, त्यावेळेस दुपारी त्यांना असं वाटतं की कुठंतरी विश्रांती घ्यावीत आणि त्या विश्रांती घेण्यासाठी त्यांना एक असं ओळखीचं ठिकाण मिळत नाही, त्याच्यामुळे लोक रस्त्याने थांबत नाही। तर त्यासाठी आपण त्यांना इथं सुविधाही उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यासाठी आज जवळपास 200 लोकांनी इथं आपल्या सेंटरवरती विश्रांती आज घेतलेली आहे। मी सिव्हिल हॉस्पिटलला इंटर्नशिप करते। ड्युटी झाल्यानंतर जो वेळ असतो तो माझाच असतो आणि अभ्यासालाही वेळ द्यावा लागतो। मला लिखाणाची आवड आहे। जे काही घडत आहे त्याबद्दल मी काही ना काही लिहित असते आणि बर्थडे विश सुद्धा मी कवितेच्या स्वरूपात करत असते। मला अँकरिंग, स्टोरी टेलिंग यासारख्या गोष्टींची आवड आहे। मग या काळात मी वेगळं काय करते तर मी जे काही लिहिते ते ऑडिओ रेकॉर्ड करते, त्यांचं कलेक्शन करते आणि त्यानंतर मी ते प्रेझेंट करते। अच्युत गोडबोले यांचं किमयागार हे पुस्तकही वाचत आहे। हे सर्व काही करताना मला फार मजा वाटते। माझं लॉकडाऊन फार छान पद्धतीने जात आहे। पूर्वीपासून पर्यावरणाची आवड होती आणि पर्यावरणाची आवड असताना काय करावं, तर मग घराजवळचे स्थानिक पक्ष्यांची यादी तयार करणं म्हणा किंवा आपल्याजवळची पुस्तके वाचण्यात मी वेळ द्यायचो। तसेच घरातील लावलेली छोटी घरटी त्यांचं निरीक्षण करणे, पक्ष्यांचं पाणी पिण्यासाठी ठेवलेले भांडे ते नियमित धुवून त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने छान असं घरटी तयार करणे, हे करण्याचं काम मी केलं। त्या पक्ष्यांचं छान असं निरीक्षण करून त्यांच्याबद्दल लिखाण करणं हे मी सध्या केलं आहे। थँक्यू। मित्रांनो, या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या काही मूवीज बघायच्या राहिल्या असतील किंवा वेब सिरीज किंवा आर्टिकल्स, पुस्तकं, तर ह्या सगळ्या गोष्टी मी सध्या करतो आहे। आर्टिकल्स वाचतो आहे, मूवीज बघतो आहे, ज्या ज्या सोशल प्रॉब्लेम्सवरती वेब सिरीज आहे त्या बघतो आहे, त्याचबरोबर नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे जे वेबिनार असतात वेगवेगळ्या विषयांवरती ते सुद्धा मी अटेंड करतो आहे। आणि कारण की मला असं वाटतं की लॉकडाऊन जेव्हा संपेल तेव्हा आपल्या हातात काहीतरी राहायला हवं, नाही तर काही नसल्यापेक्षा काहीतरी असायला कधी पण चांगलं। तर मीही तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्हाला जे आवडतात ते मूवी बघा, वेब सिरीज बघा, आर्टिकल वाचा, पुस्तकं वाचा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांची सुद्धा। चला तर मग, बाय बाय। करते सिव्हिल हॉस्पिटलला, सो बराचसा वेळ तिकडेच निघून जातो। उरलेल्या वेळात काय करायचं हे तुमच्यासारखं मलाही प्रश्न पडला। त्याचं उत्तर म्हणून मी सध्या काही पुस्तके वाचते, थोडंसं योगा, थोडंसं प्राणायाम करते। त्या व्यतिरिक्त माझी हॉबी म्हणजेच फोटोग्राफी, यासाठी मी थोडासा एक्स्ट्रा एफर्ट्स घेते। त्यासाठी मी इन्स्टाला माझं नवीन अकाउंट ओपन केलं आहे, फोटो पोएट्री। यामध्ये मी स्वतः मोबाईलने कॅप्चर केलेले फोटोज वगैरे काढते आणि ते टाकते आणि त्याखाली काही कवींचे काही लेख लिहिते, ज्यामुळे आपल्याला थोडंसं इन्स्पायरेशन मिळू शकतं। तुम्ही हे पेज फॉलो करून त्यावरचे फोटोज वगैरे बघू शकता आणि तुमच्यामध्ये असलेलं थोडंसं एक्स्ट्रा का होईना टॅलेंट तुम्ही जपू शकता। लॉकडाऊन डायरीज मध्ये आपण आपले लॉकडाऊन कशा प्रकारे प्रोडक्टिव्ह करतोय हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे। लॉकडाऊन मध्ये आपल्याला खूप सारा स्पेअर टाइम मिळतो, त्यामध्ये आपण आपली बकेट लिस्ट याचे टास्क कम्प्लीट करू शकतो। मी माझी होप आयुर्वेदा नावाची वेबसाईट लॉन्च केलेली आहे आणि सोबतच होप आयुर्वेदाचे इन्स्टा आणि फेसबुक पेजेस तयार केले आहेत, त्यावर मी आयुर्वेदाची कम्युनिटी अवेअरनेस वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सोबतच लॉकडाऊनमध्ये फिट कसं राहायचं याच्यासाठी मी होमवर्कआउटची 30 डेज फिटनेस चॅलेंज घेतलेलं आहे। सोबतच मी कोरावर जे नीट देणारे स्टुडंट्स आहेत त्यांची डाऊट्स आणि काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करतो। थँक्यू। हॅलो, मी प्राची बलिंगे आणि मला आर्ट लहानपणापासूनच आवडत आला आहे। सो माझ्यासाठी हा क्वारंटाईन पिरियड एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे काहीतरी आर्टिस्टिक करण्याचं। सो जसं तुम्ही इथे बघू शकता मी बॉटल आर्ट्स केलेले आहेत। जशा प्रकारे तुम्ही हे घरी पण ट्राय करू शकता छोट्या बॉटलसोबत, आणि त्यासोबत मी काही प्लांटिंग पण चालू केलेलं आहे। सो जसं हे टोमॅटोचं झाड, सो अशा प्रकारे तुम्ही गोष्टी घरी ट्राय करू शकता।
लॉकडाऊन म्हणजे आपल्या सर्वांसाठीच खूप नवीन गोष्ट आहे, तर या काळामध्ये घरी बसून बोर होण्यापेक्षा आपण काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग ट्राय करू शकतो. या काळामध्ये मी एक दोन कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आणि एक स्टोरीसुद्धा लिहिली. मजुरांच्या आयुष्यावर या लॉकडाऊनमुळे काय दुष्परिणाम होत असतील आणि काय क्रायसिस त्यांना फेस करावे लागत असतील हे स्वतःच्या अंदाजाने लिहिण्याचा प्रयत्न केला. तुम्ही असं काहीतरी नवीन ट्राय करा. इंटरनेटवर खूप सुंदर पुस्तकं आहेत, तेही वाचण्याचा प्रयत्न करा. काही काळापूर्वी मी एक कॅलिग्राफी म्हणून इंग्लिश फॉन्टचा प्रकार आहे तो शिकले होते, तोही तुम्हाला आवडेल तर त्याचे यूट्यूबवर व्हिडिओज असतील तर तोही नक्कीच ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. सो गाईज, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, अँड वी विल मीट दिस 8 पीपल सून अगेन. अँड टिल देन टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बाय.